माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल तब्बल 27 तासांनंतर हाती आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पवारांनी पुन्हा एकदा माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता खेचून आणली आहे. या निकालाचा आढावा घेणारा पाहुयात हा विशेष रिपोर्ट. हा जल्लोष आहे बारामती मधला. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आलंय. सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत श्री नीलकंठेश्वर पॅनलनं 17 जागांवर विजय मिळवला तर सहकार बचाव पॅनलला 4 जागांवर समाधान मानावं लागलं. रविवारी झालेल्या या निवडणुकीचा निकाल खरं तर सोमवारी अपेक्षित होता, मात्र निकाल तब्बल 27 तासांनंतर हाती आला. अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. निवडणुकीच्या आधी अजित पवार बारामतीत तळ ठोकून होते. अगदी राष्ट्रवादीचा सगळा फौज फाटा त्यांनी प्रचारात उतरवला होता आणि अखेर माळेगावच्या विजयाची माळ श्री नीलकंठेश्वरच्या गळ्यात पडली. सत्ताधारी सहकार महर्षी चंद्रराव तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचा त्यांनी धुव्वा उडवला. पुन्हा एकदा पवार विचारांची सत्ता माळेगाव कारखान्यावर आल्यामुळे अजित पवारांनी समाधान व्यक्त केलं. गावच्या तमाम माझ्या तिथल्या सभासदांचा मी मनापासून धन्यवाद त्यांना देतो, आभार मानतो. त्यांनी खूप मोठी जबाबदारी टाकली. एकच मला खंत होते, बारामती तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्था किंवा इतर संस्था ह्या पवारसाहेबांच्या विचारांच्या मान्यवरांच्या हातामध्ये होत्या, परंतु अपवाद मात्र एकदा 1997 साली माळेगाव कारखाना आमच्या विचाराच्या पासून बाजूला गेलेला होता आणि एकदा 5 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे ह्यावेळेस थोडंसं लक्ष आम्ही सगळ्यांनीच घातलं आणि त्याच्यामध्ये 21 जागांची निवडणूक होती. त्याच्यातल्या 16 जागा आमच्या निवडून आल्या, 5 जागा विरोधकांच्या निवडून आल्या, पण क्रॉस व्होटिंग खूप झालं, त्याच्यामध्ये थोडंसं सिंगल व्होटिंग झालं. रविवारी मतमोजणीला 3.5 तास उशीर झाल्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. त्यातही मंगळवारी सकाळी एका जागेसाठी फेर मतमोजणी झाली आणि हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट झालं. मग काय, बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जागोजागी विजयाच्या घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. या निवडणुकीत श्री नीलकंठेश्वर पॅनलचे सुरेश खलाटे, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, बन्सीलाल आटोळे, मदन देवकाते, योगेश जगताप, तानाजी कोकरे, संगीता कोकरे, राजेश ढवाण, स्वप्नील जगताप, संजय काठे, नितीन सातव, अलका पोंदकुले, सागर जाधव, दत्तात्रय भोसले, तानाजी देवकाते आणि अनिल तावरे विजयी झाले. तर सहकार बचाव पॅनलचे सहकार महर्षी चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे, प्रताप आटोळे आणि गुलाबराव गावडे यांना 4 जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवारांनी विजय मिळवून माळेगाव कारखाना ताब्यात घेतला, मात्र चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांच्या जोडीला चितपट करण्यात पवारांना यश आलं नाही. दरम्यान ह्या निवडणुकीत प्रलोभन, दडपशाही आणि पैशाचा अमर्याद वापर झाला असा आरोप सहकार बचाव पॅनलनं केला. साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक रिंगणात 56 उमेदवार होते. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता. विजयी उमेदवारांनी विजयाचं श्रेय अजित पवारांच्या रणनीतीला दिलं. विजयी उमेदवारांमध्ये संगीता कोकरे आणि अलका पोंदकुले या महिलांचाही समावेश आहे. सत्तेच्या गैरवापरामुळे देशाचा प्रचंड पाऊस दमदाटी दडपशाही पाडून शेतकरी मक्यानंतर पाणी देणार सायफल पाडून टाकले. दोन कुटाला नोकरी त्याला जो पाहुण्याचं वेगळं घेतो जी दमदाटीने आपल्याला ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून चालू केलं सामान्य माणूस त्याच्यामध्ये आणि मग अशा दैनंदिन जीवनामध्ये दररोज त्यांच्याकडे जायची वेळ अशा पद्धतीमध्ये आपला प्रपंच मातीत गेला तरी चालेल, परंतु माईला जाणं त्यांना या दडपशाहींपुढेही मतदान केलेलं मात्र आणि हे सगळं करत असताना सामतामदंड सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर केला आणि या कामामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल.
मालेगाव कारखान्याचा सभासद बंधू भगिनींनी आजीदादांच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी ह्या कारखान्यामध्ये सत्ता परिवर्तन करून एक विकासात्मक अशा प्रकारच्या ह्या पॅनल निळकंठेश्वर पॅनलला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने जे कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपान्शन असेल किंवा सभासदांचं हित त्या ठिकाणी जोपासलेलं नव्हतं, या सर्व बाबीवर अजित दादांनी निवडणुकीमध्ये भाष्य केलेलं होतं आणि ज्या ज्या पद्धतीने दादांनी आश्वासन दिले किंवा त्या पद्धतीने सभासद कामगार त्या भागातले सगळे आमचे शेतकरी यांचं हित आता आदरणीय दादांच्या माध्यमातून साधलं जाईल. साहेबांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य घेऊन या निळकंठेश्वर पॅनल सर्वांना त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारचा न्याय देण्याचं काम करेल. दादांच्या नेतृत्वाला आणि दादांची मान आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये ताट ठेवण्यासाठी सभासदांनी जो दिलेला कौल आहे तो आम्ही मान्य करतो. इथून पुढच्या काळामध्ये दादांनी दिलेले शब्द त्याचबरोबर सभासदांचे हित असेल त्याचबरोबर भाव असेल या सर्वांची जी दादांनी दिलेली हमी ती आमचे संचालक मंडळ आमच्या मार्फत आणि दादांच्या मार्गदर्शनामार्फत करेल याची मी ग्वाही देतो. छान वाटतं आहे, म्हणजे खूप आनंद झाला आहे की म्हणजे मी निवडून येण्यापेक्षा आमचं संपूर्ण पॅनेल निवडून आले त्याबद्दल खूप छान वाटते आणि खूप आनंद झाला आहे. नुसता दावा केलेला होता का तर सुरुवातीला 4 वर्ष त्यांनी काही म्हणजे जास्त भाव दिलेला नव्हता. जे कारखान्याचे आपण पाहतो जे विस्तारीकरण झालं आहे त्यात म्हणजे बरेच घोटाळे होतात किंवा ते कारखाना व्यवस्थितरित्या चालला नाही, उस म्हणजे रिकव्हरी व्यवस्थित बसत नाही, सारखं म्हणजे कारखाना बंद पडतो आहे. त्यांचं ते विस्तारीकरण पूर्णपणे फसलेलं आहे आणि आता आम्ही निवडून आल्यानंतर ते आता पूर्ण सगळे म्हणजे सुरळीत करणार आहे. विस्तारीकरण असेल, कामगारांचा प्रश्न असेल, म्हणजे सगळ्या गोष्टीला प्राधान्य देणार. राज्यात 2014 सत्ता बदल झाल्यावर 2015 सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव केला होता. ही सल अजित पवारांच्या मनात होतीच. अखेर 5 वर्षानंतर पुन्हा बाले किल्ल्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळवण्यात अजित पवार यशस्वी झाले. वसंत मोरे, बारामती, AM News.